नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी। मेगा भरतीमध्ये उमेदवारांवर अन्याय होत आहे। पसंतीक्रम नोंदवताना एका उमेदवाराकडनं तब्बल 17,000 रुपये उकळले जाऊ शकतात। या संदर्भात शासनाचा अन्यायकारक शासन निर्णय, त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी, त्यावर टाकलेला प्रकाश आणि उमेदवारांनी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना केलेली महत्वाची मागणी या ठिकाणी आपण निवेदनाच्या स्वरूपात पाहणार आहोत। तत्पूर्वी नेमकं शासन निर्णयामध्ये कोणती बाब अन्यायकारक आहे मित्रांनो, ते आपण जाणून घेऊया। ही बातमी आहे मेगा भरतीविषयी। मात्र शिक्षक भरतीमध्ये पसंतीकरण नोंदवताना मित्रांनो, एकही रुपया कोणाला द्यायचा नाही। तुम्ही जर कॅफेमध्ये गेलात तर तुमचे काय अर्ध्या तासाचे जे काही पैसे होतील तेवढे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता। मात्र स्वतःच्या घरी जर पीसी असेल तर कोणाला एक रुपया देण्याची गरज नाही। लॅपटॉप असेल तर स्वतःच्या लॅपटॉपवर करा, मित्राच्या घरी जाऊन करा। एक रुपया कोणाला देऊ नका, कारण त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर सर्व शासनाच्या अखत्यारीत तो विषय आहे। या ठिकाणी महापरीक्षा पोर्टल ही खाजगी संस्थेला एका कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्यामुळे मात्र या ठिकाणी फी वगैरे सगळी आकारली जाते। आणि पसंतीकरण नोंदवण्यासाठी शासन निर्णयामध्ये चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी मुद्दा टाकलेला आहे, त्या मुद्द्याला अनुसरून महापरीक्षा पोर्टलने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उमेदवाराकडून फी आकारली जात आहे। या संदर्भात बघा आपल्या समोर मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णय आहे। बघा 24 ऑगस्ट 2017 शासन निर्णय आहे। राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया परीक्षेबाबतचा हा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आहे। यामध्ये मुद्दा क्रमांक 5 आणि 6 अत्यंत अन्यायकारक आहे। बघा या ठिकाणी काय म्हटलंय, एका उमेदवाराला एक किंवा अनेक संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्याची मुभा राहील, परंतु प्रत्येक पदासाठी त्याला स्वतंत्र परीक्षा शुल्क या ठिकाणी आकारलं जाईल। मित्रांनो, प्रत्येक पदासाठी म्हटलेलं आहे, ज्या ज्या पदासाठी उमेदवार अर्ज करू इच्छितात त्या प्रत्येक पदासाठी त्यांना वेगळं स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे। म्हणजे ओपनच्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी एका उमेदवाराला 500 रुपये आहे, तसे प्रत्येक जागेला 500 500, तर गुणिले जेवढ्या जागांसाठी परीक्षेचा अर्ज भरणार आहेत तेवढे या ठिकाणी रुपये जाणार आहेत। त्याचबरोबर बघा मित्रांनो, पसंतीक्रम 1 ते 34 जिल्हा परिषदांसाठी पसंतीक्रम आपण देऊ शकतो। मित्रांनो, उमेदवारांना जर नोकरीची खात्री नसेल तर उमेदवार नक्कीच 34 जिल्ह्यामध्ये अर्ज करणार आणि त्या ठिकाणी पसंतीक्रम नोंदवताना सुद्धा या ठिकाणी शुल्क आकारले जाणार आहे। बघा दुसऱ्या या ठिकाणी शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, पुढचा आपण शासन निर्णय लगेच पाहूया। त्यानंतर बघा आलेला हा 23 जुलै 2018 लगतचा जो शासन निर्णय ग्रामविकास विभागाचा, गटक संवर्गातील रिक्त पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबविण्याबाबत अधिसूचना या ठिकाणी आहे। आणि यामध्ये काय सांगितलंय मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये, मागासवर्गीयांसाठी 250 रुपये असं या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे। आणि काय म्हटलंय बघा, परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवाराला एक किंवा एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करता येईल। एका उमेदवाराला एक किंवा अनेक संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्याची मुभा राहील, परंतु प्रत्येक पदासाठी त्याला स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारले जाईल। मित्रांनो, या ठिकाणी निश्चित ही अन्यायकारक बाब आहे। एका उमेदवाराला 500 रुपये याप्रमाणे निश्चित परीक्षा शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात आकारलं जात आहे, गोळा केलं जात आहे। निश्चित उमेदवारांवर अन्यायकारक, राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि परीक्षेच्या फीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत। या संदर्भात आली वर्तमानपत्रातील बातमी आपण या ठिकाणी लगेच पाहूया। आज मित्रांनो 6 एप्रिल 2019 आज पाडव्याचा दिवस आणि पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली बघा बातमी कशी आहे, जिल्हा परिषद भरतीमध्ये बेरोजगारांचे खिसे रिकामे, पसंतीक्रमासाठी मोजावे लागतात 1,000 रुपये, एका अर्जासाठी 17,000 खर्च। बघा या ठिकाणी काय म्हटलंय नेमकं, अशी होते लूट। आता लूट कशी होते बघा या ठिकाणी त्यांनी सांगितले, नोकरी करण्यासाठी जिल्हा परिषदांचा पसंतीक्रम निवडण्याची परीक्षा शुल्काव्यतिरिक्त प्रत्येकी 500 रुपयांचे शुल्क आकारले जात आहे। खुल्या प्रवर्गातील म्हणजे परीक्षेच्या शुल्काव्यतिरिक्त मित्रांनो, खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने 34 जिल्हा परिषदांचे प्राधान्यक्रम निवडल्यास एका पदासाठी 17,000 रुपयांचा भरणा करावा लागत आहे। विविध 5 पदांसाठी अर्ज केल्यास 85,000 रुपये भरावे लागत आहेत, 85,000। ऑनलाईन परीक्षेसाठी 1,000 रुपयांचे शुल्क भरणे बेरोजगारांसाठी महागडे ठरत आहे। पसंतीक्रम कमी देऊन किंवा 2 किंवा 1 पदांसाठी अर्ज करून पैशांचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न बेरोजगार करत आहेत, त्यामुळे नोकरीच्या संधी कमी होत असल्याच्या प्रतिक्रिया बेरोजगारांमध्ये उमटत आहेत। मित्रांनो, निश्चित ही अन्यायकारक अशी बाब आहे। यानंतर आपण निवेदन पाहणार आहोत मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मित्रांनो कडक शब्दामध्ये अत्यंत लेखाजोखा म्हणजे चांगल्या व्यवस्थित गणितीय भाषेमध्ये मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण आकडेवारी काढून
पंकजताई मुंडे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन या ठिकाणी उमेदवारांनी तयार केलं आहे, बेरोजगार उमेदवारांनी. यानंतर बघा, श्रीधर मगर काय म्हणतायत, जिल्हा परिषदामधील मेगा भरती पसंती क्रमाच्या नावाखाली बेरोजगारांची लूट सुरू आहे. 24/2017 शासन निर्णयात पसंती क्रमासाठी पैसे आकारू नये असे स्पष्टपणे नमूद केले असताना प्रत्येक पसंती क्रमात 500 रुपये आकारले जात आहेत. हे दुष्काळात ही बेरोजगारांची लूटच आहे. आता आपण या ठिकाणी निवेदन पाहूया. बघा मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी बघा निवेदन आहे. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन आणि माननीय श्रीमती पंकजताई मुंडे मंत्री ग्रामविकास विभाग माननीय सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई 24/2017 शासन निर्णय मेगा भरतीसाठी लागू करून उमेदवारांकडून कित्येक कोटीने परीक्षा फीच्या माध्यमातून होणारे लूट थांबवण्याबाबत हे निवेदन आहे. मित्रांनो महत्वाचं या ठिकाणी शब्दामध्ये त्यांनी चांगल्या शब्दामध्ये विषय मांडलेला आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हटलंय त्यांनी, आपण डायरेक्ट त्यांनी आकडेवारी कशी मांडलेली आहे ती आपण आकडेवारी पाहूया. त्यांनी काय म्हटलंय बघा, ओपनच्या उमेदवाराला एका पदासाठी अर्ज करताना प्रत्येक जिल्हा परिषदेचे 500 रुपये याप्रमाणे 17,000 रुपये केवळ फीसाठी, वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे अर्ज, त्या अर्जाला देखील प्रत्येक पदासाठी सर्व जिल्ह्यात अर्ज करायला 17,000 रुपये याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या विविध 13 पदांसाठी प्रत्येकी 17,000 रुपये प्रमाणे 2,21,000. मित्रांनो बघा आकडेवारी 2,21,000 हे प्रत्येक ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी प्रवासाचा आणि हॉटेलमधील मुक्कामाचा खर्च कमीत कमी 500 रुपये याप्रमाणे 13 पदांसाठी प्रत्येकी 34 झेडपी साठी वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या झाल्यास एकूण 442 परीक्षा होतील एका उमेदवाराच्या आणि 442 × 500 म्हणजे 2,21,000 रुपये खर्च होणार आहे एका उमेदवारात. असे एकूण 2,21,000 एकूण 442,000 रुपये प्रत्येक बेरोजगार उमेदवाराकडून एक प्रकारे वसुली चालू आहे असे दिसते आहे. असे राज्यात कमीत कमी 25 लाख बेरोजगार उमेदवार हे मेगा भरतीसाठी अर्ज करून परीक्षा देण्याची शक्यता आहे. त्यानुसार तिजोरीत मोठ्या प्रमाणात बघा या ठिकाणी मित्रांनो आकडेवारी 55,250 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत महापरीक्षा पोर्टल मार्फत जमा होणार आहे आणि सर्व परीक्षा देण्यासाठी प्रवास खर्च आणि मुक्कामी राहण्याचा खर्च प्रत्येकी वरील प्रमाणात म्हणजे 55,250 कोटी रुपये असे एकूण बघा या ठिकाणी 1,10,500 कोटी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांचे खर्ची होणार आहेत असे या ठिकाणी मित्रांनो आकडेवारी सांगितलेली आहे. आणि हा अन्यायकारक शासन निर्णय हा या ठिकाणी मित्रांनो हा या ठिकाणी मुद्दा कमी करून बेरोजगारांची होणारी लूट थांबावी असं या संदर्भात मागणी केली आहे ग्रामविकास विभागाकडे. मित्रांनो बेरोजगारांनी मागणी केलेली अत्यंत रास्त आणि व्यवस्थित शब्दामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. निश्चितच मित्रांनो अन्याय करणारी या ठिकाणी शासन निर्णय आहे. मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करा, बेलचिन्ह प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांच्या माहितीसाठी शेअर करा.